Hola. चला नावाजलेले दोन फलंदाज भाऊसाहेब कांबळे आणि अतुल कांबळे मैदानात नावाजलेले जोले वार्ड नंबर 1 ची मैदानात जी वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक संघाचा संघनायक अविनाश आंबळे मैदानात थोडासा क्षेत्ररक्षणात बदल करतायत अविनाश आंबळे चला सामना चालू करून घ्या पंच वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय अविनाश आंबळे खेळण्यासाठी भाऊसाहेब कांबळे तयार थोडासा क्षेत्ररक्षणात बदल मागचा सामना अतुल कांबळे यांनी एक चेंडूवरती 6 धावा जिंकण्यासाठी करायच्या होत्या गोलंदाजाचा वैभव माडिक उत्कृष्ट फटका मारला त्यानं मिडऑफच्या वरून षटकार लॉंगऑफच्या वरून सॉरी षटकार उत्कृष्ट फटकेबाजी केली त्याने मागच्या सामन्यात नावाजलेली जोडी वार्ड नंबर 1 च्या मैदानात थोडासा क्षेत्ररक्षणात बदल करतायत अविनाश आंबळे वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन आला आवी खेळण्यासाठी भाऊ पहिला चेंडू हलका सगडावलेला ऑफसाइडच्या दिशेने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मनोज वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय अविनाश आंबळे खेळण्यासाठी अतुल पुढील चेंडू हलका सगडावण्याच्या नादात बीट झालेला निरताव चेंडू पुढील चेंडू आणि मारण्याच्या नादात पुन्हा एकदा बीट झाला अतुल कांबळे उत्कृष्ट गोलंदाजी करतोय अविनाश हलकास कटवण्याच्या नाद पुन्हा एकदा बीट झालाय अतुल कांबळे उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय अविनाश आंबळे आपल्या संघासाठी संघाचा संघनायक अविनाश आंबळे पुढील चेंडू उत्कृष्ट फटका मारलाय चेंडू सीमा पार षटकार कुत्नाच पुढील चेंडू अविनाश आंबळे खेळण्यासाठी अतुल मारण्याच्या नादात आउटसाइड एज कॉट बिहाइंड द विकेट बाद झालाय ऋषीने टिपलेला सुरेख झेल विकेट किपिंग करतोय ऋषी उत्कृष्ट गोलंदाजी केली अविनाश आंबळेनं एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 7 धावांवरती बॅट्समन आलाय आता अविनाश कांबळे उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय आवी गेल्या सामन्यात देखील त्याने 2 सुरेख षटक टाकली होती परंतु तो बाद झाल्यानंतर संघाला मागच्या फलंदाजांना मात्र सावरता आलं नाही आणि सामना त्यांना गमवावा लागला आता पाहूया कमबॅक करतोय का वार्ड नंबर 1 ने मागचा सामना जिंकला होता आणि वार्ड नंबर 3 पराभवानंतर कमबॅक करतोय का पाहूया या सामन्यात वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय विशाल कामटे
थोड़ा क्षेत्ररक्षणात बदल म्हणावा लागेल। करते विशाल कामटे सामने पटापट उरकायचे आहेत, पण थोडं लक्ष घाला, सामने उरकून घ्यायचे आहेत आपल्याला, अजून खूप सामने खेळायचे बाकी आहेत आजच्या दिवसाचे। हा पाचवा सामना चालू आहे आजच्या दिवसाचा। आणि मारण्याच्या नादात बीट झाला, नावाजलेले फलंदाज भाऊसाहेब कांबळे बीट झालेले। पुढील चेंडू विशाल कामटेचा, सुरेख गोलंदाजी करतोय विशाल, खेळण्यासाठी भाऊ तयार, पाहूया काय करतात भाऊ आपल्या संघासाठी। आणि उत्कृष्ट फटका मारलाय, दोन धावा डिक्लेअर। थोडस ग्राउंडनी साथ नाही दिली भाऊ कांबळेंना, परंतु दोन धावा डिक्लेअर, धावसंख्येत वाढ, धावसंख्या होतीये नऊ धावांवरती, एक बाद नऊ। पुढील चेंडू विशाल कामटेचा, खेळण्यासाठी भाऊ तयार, आणि ऑफसाईडच्या दिशेने मारलेला उत्कृष्ट फिल्डिंग म्हणावं लागेल, मुन्ना नावाजलेला फलंदाज गोलंदाज, आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय, आणि आउटसाइड एज, उत्कृष्ट जलटिपला अविनाश आमले, वन हँडेड कॅच। आता खेळण्यासाठी आलेत बाळकृष्ण महाडिक, नावाजलेले फलंदाज वार्ड नंबर 5 चे, आणि कमबॅक करतायत ते आपल्या संघासाठी, पाहूया काय करतायत ते। वार्ड नंबर 1 मधून खेळतायत या सीझनचं SPL। बाळकृष्ण महाडिक नावाजलेले फलंदाज वार्ड नंबर 5 चे, पाहूया काय करतात आपल्या संघासाठी। उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवतोय अविनाश आंबले, तसेच विशाल कामटे सुरेख षटक टाकतोय या षटकात, उत्कृष्ट गोलंदाजी केली, एक विकेटही मिळवली त्याने या षटकामध्ये। खेळण्यासाठी बाळकृष्ण माडिक तयार, हलकाचा कटवलेला लेगच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू, पाहूया की धावा निघतात, एक धाव पूर्ण, थोडस कच्या क्षेत्ररक्षण, दुसरीचा प्रयत्न नाही, एकच धाव। किरण माडिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं त्यानं। पुढील चेंडू विशाल कामटेचा, काही चेंडू बाकी या षटकातले खेळण्यासाठी, आवी काय करतोय आवी आपल्या संघासाठी, थोडस क्षेत्ररक्षणात बदल, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जोडी मैदानात, अजूनही क्षेत्ररक्षणात बदल करतोय। आणि मारण्याच्या नादात बीट झाला, आवी षटक संपलं, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 2-9। उत्कृष्ट गोलंदाजी संघाचा संघनायक आणि उपकर्णधार दोघांनी देखील उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी देखील केली। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 10, थोडस मिसअंडरस्टँडिंग होतं, 10 धावा झाल्यात। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 2-10। पुढील चेंडू वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरा षटक घेऊन आलाय विपुल, आणि थोडस अतिरिक्त धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचतीये 11 धावांवरती, वाईट चेंडू निसटलेला दिसतोय चेंडू विपुलच्या हातून। पुढील चेंडू विपुलचा, पाहूया काय करतो विपुल, उत्कृष्ट फटका लेगच्या दिशेने कटवलेला, एक धावचा प्रयत्न होतोय, नाही, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय क्षेत्ररक्षकानं। पुढील चेंडू विपुलचा, खेळण्यासाठी दादा, आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्येमुळे धावसंख्येत वाढ, धावसंख्या होतीये 12 धावा। पुढील चेंडू उत्कृष्ट फटका, मुन्ना चेंडू खाली, आणि फलंदाज बाद होतोय, दादा बाद झालेला फलंदाज। आता खेळण्यासाठी आलाय मयूर माने, नावाजलेला फलंदाज बजरंगी भाईजान मैदानात। पाहूया दादाची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलेला फलंदाज। नंबर
मयूर माने मैदानात। उत्कृष्ट गोलंदाजी करतो विपुल, पुढील चेंडू विपुलचा मयूर साठी। पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू, मिस टाइम झाला मारायच्या नात, थोडासा चकलेला फलंदाज, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर। उत्कृष्ट गोलंदाजी करतो विपुल, पहिले दोन षटके सुरेख पडली आणि तिसरं षटक करतो विपुल। आणि हलकाचा कटवण्याच्या नादात, थोडस हलकस गच्या क्षेत्ररक्षण, परंतु जास्त काही धावा मिळवता नाही आल्या, एकच धाव पळून पूर्ण। पुढील चेंडू विपुलचा, खेळण्यासाठी आवी नावलेला फलंदाज मैदानात, थोडस क्षेत्ररक्षणात बदल करतोय संघाचा संघनायक आवी, अविनाश आंबले। आणि वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्येमुळे धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचतीये 14 धावांवर। आणि हलकासा कटवलेला लॉंग, लॉंगच्या दिशेने एक धाव पळून पूर्ण, थोडस कच्च्या क्षेत्ररक्षण, ग्राउंडची साथ नाही, दोन धावा पळून पूर्ण। धावसंख्या दोन पळून काढल्या, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 16। हलकासा कटवलेला ऑफसाईडच्या दिशेने, कवरच्या दिशेने, थोडस सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मात्र काही रोखू शकला नाही क्षेत्ररक्षक, एक धाव पळून पूर्ण। धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचते 17 धावांवरती। तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3-17। वैयक्तिक दुसरं संघाचं 14 षटक घेऊन आलाय संघाचा उपकर्णधार विशाल कामटे। खेळण्यासाठी आवी, कांबळे स्ट्राइक एंड वरती। हा हलकाचा कटवण्याच्या नादात बीट झाला, उत्कृष्ट गोलंदाजी करतोय विशाल। पुढील चेंडू विशालचा, खेळण्यासाठी आवी। आणि मारण्याच्या नादात बीट झाला आवी, उत्कृष्ट फटका, व्हॉट शॉट, चेंडू सीमा पार, चौकार। चौकार 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 गेला आत्ताच्या चेंडूवरती। चार धावा मात्र काही रोखू शकला नाही क्षेत्ररक्षक, धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचते 21 धावांवरती। पुढील चेंडू आणि मारण्याच्या नादात बीट झाला,
उत्कृष्ट गोलंदाजी करतोय अविनाश आमले, निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन अविनाश आमले संघाचा संघनायक। आणि मारण्याच्या नादात पुन्हा एकदा बीट झाला, उत्कृष्ट षटक टाकलाय अविनाश, षटक संपलं, विकेट मिळून म्हणावं लागेल अविनाश आमलेच्या गोलंदाजीतून एकही धाव नाही या षटकामध्ये, विकेट मिळून टाकली, आजच्या दिवसातलं पहिलंच मिळून षटक आणि या सामन्यातलं देखील पहिलंच विकेट मिळून षटक टाकले, उत्कृष्ट गोलंदाजी केली। गोलंदाजीसाठी आलाय राहुल कारंडे, पुढील चेंडू वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक घेणार आहे राहुल कारंडे। पांच षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 27 धावांवरती स्थिर होती, उत्कृष्ट फटका लेक्साच्या दिशेने कटवलेला, ग्राउंडची साथ, पाहूया किती धावा निघतायत, एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दोन धावा पळून पूर्ण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय विशाल कामटेनं, दोन धावांच्या वाढीनंतर धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती 29 धावा, उत्कृष्ट गोलंदाजी। आणि मारण्याच्या नादात टॉप एज चेंडू, फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू सीमा पार चौकार, धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचतीये 33 धावांवरती, उत्कृष्ट फटकेबाजी करतोय अविनाश। उत्कृष्ट गोलंदाजी करतोय उत्कृष्ट फटका लेक्साच्या दिशेने चेंडू सीमा पार, या सामन्यातला पहिला षटकार, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 39 धावा, उत्कृष्ट फटकेबाजी करतोय अविनाश कांबळे। या सामन्यातले या षटकातले काही चेंडू बाकी, जुना चेंडू द्या, आला आला चेंडू आला, उत्कृष्ट फटकेबाजी करतोय अविनाश कांबळे। आणि पुन्हा एकदा मारलेला उत्कृष्ट फटका, चेंडू काय पंच काय चौकार, चेंडू सीमा पार चौकार, उत्कृष्ट फटकेबाजी, धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचतीये 43 धावा। यस इनिंग मधले या षटकातले काही चेंडू बाकी, जुना चेंडू द्या नसेल मिळत, उत्कृष्ट फटकेबाजी केली। पाच षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 27 धावा होत्या धाव फलकावर, या षटकात थोडीशी फटकेबाजी करून, आणि पुन्हा एकदा मारलेला उत्कृष्ट फटका, पाहूया काय होतंय, गच्चा क्षेत्ररक्षण, चेंडू सीमापार चौकार। सहा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47 जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान, या षटकात तब्बल 20 धावा कुठल्या फलंदाजानं अविनाश कांबळेनं। चला क्षेत्ररक्षणावर घ्या पंच, अविनाश आपले दोन फलंदाज लावा मैदानात, उत्कृष्ट फलंदाजी केली अविनाश कांबळेनं, तसेच सुरक गोलंदाजी केली अविनाश आमलेनं, आपल्या संघासाठी संघाचा संघनायक, उत्कृष्ट मेडन विकेट मेडन टाकले त्यानं, नवीन चेंडू द्या। जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान,
47 धावांवरती रोखलंय वार्ड नंबर एकला, परंतु गोलंदाजी देखील वार्ड नंबर एक सुरेख गोलंदाजी। चला दोन फलंदाज लावा अविनाश आंबले आपल्या संघाचे, दोन फलंदाज मैदानात लावा ओपनरची जोडी, पाहूया कोणदाच ऋषी आणि विशाल कामटे, दोन फलंदाज तगडे फलंदाज म्हणावं लागेल मैदानात येत आहेत। वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक पाहूया कोण येते घेऊन, अतुल कांबळे सुरेख गोलंदाजी आणि सुरेख फलंदाजही देखील आहे, फलंदाजी करतो अतुल आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान। वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय अतुल कांबळे, चला सामना चालू करून घ्या पंच। वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिले षटक घेऊन आलाय अतुल, हलकासा कटवण्याचा प्रयत्न होता ऋषीचा, परंतु निर्धाव चेंडू, आणि उडालेला झेल, हा आणि थोडस कच्च्या क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, झेल सुटलेला, धावसंख्येत वाढ संघाच, मारण्याच्या नादात बीड झाला, उत्कृष्ट गोलंदाजी करतोय अतुल आपल्या संघासाठी। मारण्याच्या नादात लेग बाईची एक धाव, थोडासा चकला फलंदाज, परंतु धाव मात्र चोरटी धाव घेतली त्यानं, हलकाचा कटवलेला लेग साईडच्या दिशेने, पाहूया किती धावा निघतात, सोनूदादा चेंडू मागे सुरेख, काय चौकार चौकार, चेंडू सीमा पार चौकार, चौकारे चौकारे पंच, नाही पंच चौकारे पंच, घेतला चौकार दिलाय पंचांचा निर्णय अंतिम राहील, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं परंतु चार धावांना रोखता आल्या, उत्कृष्ट फटकेबाजी करतोय ऋषीच्या बॅट मधून निघालेला, या इनिंगचा पहिला षटकार चेंडू सीमा पार षटकार। षटक संपलं एकाच षटकाच्या समाप्तीनंतर, जुना नाही घेता येणार, पहिले एकच ओव्हर झाली, पॉवर प्ले संपल्यानंतर जुना चेंडू मिळेल,
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 12. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत भाऊसाहेब कांबळे. मारण्याच्या नादात बीट झाला विशाल कामटे. उत्कृष्ट गोलंदाजी भाऊसाहेब कांबळे यांची. उत्कृष्ट फटकेबाजी विशाल कामटेचा बॅट मधून निघालेला षटकार. या इनिंग मधला दुसरा षटकार म्हणावं लागेल. उत्कृष्ट फटकेबाजी करतोय हलकाचा कट टवला नाही म्हणा. उत्कृष्ट फटकेबाजी करतोय. लेग साईडच्या दिशेने गेलेला चेंडू सीमा पार. काय पंच पंच बघून घ्या. पंच काय बघून या तुम्ही जाऊन. काय चौकार आहे का. दोन धावा डिक्लेअर. सॉरी मिसअंडरस्टँडिंग झालं होतं थोडं पळून दोन धावा काढल्यात. फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला. एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय आणि चेंडू सीमा पार चौकार. उत्कृष्ट फलंदाजी करतो विशाल कामटे. गेला सामना त्याला गमवावा लागला होता आणि मारण्याच्या नादात बीट झाला. कमबॅक करतायत भाऊसाहेब कांबळे आपल्या संघासाठी. हलकासा कटवला लेग साईडच्या दिशेने. एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय. मयूर माने चेंडू खाली आणि दोन धावा मात्र रोखू शकला नाही. दोन धावा पळून पूर्ण 26 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोचतीये 26 धावांवरती. 24 चेंडू 22 धावा असं समीकरण आहे. 24 चेंडूत 22 धावांचं आव्हान. कटवलेला ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया किती धावा निघतात. एक धाव पळून पूर्ण थोडस का क्षेत्ररक्षण नाही. एकच धाव. एक धाव मात्र रोखू शकला नाही क्षेत्ररक्षक. पुढील चेंडू बाद झाला विशाल कामटे. उत्कृष्ट कमबॅक करतोय अतुल. पहिलं षटक थोडस महागडं ठरलं होतं परंतु या षटकात कमबॅक करतोय वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक टाकतोय अतुल. यानंतर होणारा सामना वार्ड नंबर 2 आणि वार्ड नंबर 4. तर 2 नंबरचं क्षेत्ररक्षण आलंय. वार्ड नंबर 4 ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तो वार्ड नंबर 2 न क्षेत्ररक्षणासाठी तयार आहे. यानंतर उत्कृष्ट फटका लेग साईडच्या दिशेने कटवलेला. पाहूया किती धावा निघतायत. 2 धावा मात्र रोखू शकला नाही. 2 धावा पळून पूर्ण. हलकाचा कडवलेला लेग साईडच्या दिशेने निर्धाव चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं अविनाशन. पुढील चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने कटवलेला हलकीशी एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा मात्र क्षेत्ररक्षक रोखू शकला नाही. 2 धावेच्या नंतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचतीये 1-31. आणि महाराजा नादात बीट झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 1-31. 18 चेंडूत 17 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी.
पाहूया कोण येते गोलंदाजीसाठी। सोहेल आलाय गोलंदाजीसाठी, वैयक्तिक पहिलं। आणि एक धाव पडून पूर्ण, धाव संख्येत वाढ, धाव संख्या पोचते 32 धावांवर। लेक्साच्या दिशेने मारलेला सुरेख फटका, पाहूया किती धावा निघतात। एक धाव पळून पूर्ण, सुरेख क्षेत्ररक्षण मयूर मानेच, मात्र दोन धावा मात्र रोखू शकला नाही। दोन धावा पळून पूर्ण, तिसरीचा प्रयत्न नाही, दोनच धावा। उत्कृष्ट फटकेबाजी करतोय अविनाश आपल्या संघासाठी। हलकाचा कटवलेला ऑफसाईडच्या दिशेने, पाहूया किती धावा निघतात। एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होतोय, थोडस सुरेख क्षेत्ररक्षण, मात्र दोन धावा रोखू शकला नाही। दोन धावा पळून पूर्ण, हलकाचा कटवलेला अलेक्साच्या दिशेने, एक धाव पळून पूर्ण, हलकाचा कटवलेला ऑफसाईडच्या दिशेने, पाहूया किती धावा निघतात। एक धाव पळून पूर्ण, अतुल चेंडू मागे, मात्र चेंडू रोखू शकला नाही, चेंडू सीमा पार, चौकार। धाव संख्येत वाढ, धाव संख्या पोहोचतीये 41 धावांवरती। अजून काही 13 चेंडूत 7 धावांचं आव्हान, 13 चेंडू 7 धावा। पुढील चेंडू सोहेलचा, खेळण्यासाठी ऋषी।